हाय फ्रेंड, नमस्कार. मी उज्ज्वला मोंडकर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आमच्या शेतामध्ये आलेली आहे. तर आमचं शेत हे जंगलामध्ये आहे, जंगलाच्या अशा साईटला आहे. तर तिकडे आता मी आले रानभाजी शोधायला. ती म्हणजे तेरा. पावसाळ्यामध्ये तो तेरा उगतो. तर तुम्हाला मी दाखवते कसा असतो तो तेरा. बघा, इथं तेरा आहे. तर हा असं पावसाळ्यामध्ये असं जंगलामध्ये उगतो, आळू सारखा दिसतो. पण आळू हा काळा असतो आणि हा तेरा असतो हा सफेद असतो. तर इथे दोन तीन पानं आहेत चांगली, मी काढून घेते. तर इथे एवढा भेटलाय, अजून आपण शोधूया इकडे आहे का दुसऱ्याकडे. तर इथे पण एक दोन पानं भेटले. अजून बघूया इकडे. इथे पण तेरा उगलाय. मी आता पानं कापून घेते. त्याचे दांडे सोडून घ्यायचे, कारण की कवळे असतील तर हे पण आपण घ्यायचे. अशा प्रकारे आता मी साफ करून घेते आता हे. मी तेराचे पानं कापून घेते. बारीक चिरून घ्यायचं आपल्याला हा तेरा. तो पण आता पाणी ठेवलेलं आहे, ते आता गरम झाले. आता इथे मसूरची डाळ घेतले, दीड वाटी आहे. हा तेरा बारीक कापून घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलाय. तो आता चोपट झाल्याचा आपल्याला.
आपल्याला हा मसूर आहे, अख्खा मसूर आणि पेरा आपल्याला शिजवून घ्यायचंय. शिजवल्यानंतर मग आपल्याला फोडणीला द्यायची भाजी. पेरा आणि अख्खा मसूर शिजलाय. आता मी टोप खाली उतरवून घेते. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे, एक चमच लाल मसाला, थोडीशी हळद टाकायचे आणि गरम मसाला अर्धा चमच टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचंय. आता हे हलवून घ्यायचंय. आता आपण याला फोडणीला देऊया भाजीला. आता आपण कढई ठेवूया चुलीवर. कढई तापले. आता याच्यात आपल्याला तेल घालायचंय कढईत. आता इथे लसणाच्या पाकळ्या 12 घेतल्यात, त्या ठेचून घेतल्यात, ते आपल्याला आता तेलात घालायचे. लसूण लाल होऊन द्यायचंय. लसूण आता लाल झालंय. आता आपल्याला भाजी त्याच्यात घालायची. थोडं पाणी घालते तो पण. भाजी आता थोडा टाइम आपण शिजून देऊया. तर भाजीला आता उकळ आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी घालायचंय. ते यासाठी घालायचंय का तेरा हा खाजवतो म्हणून चिंचेचं पाणी घालायचंय भाजी. भाजी हालवून घ्यायची. थोडा टाइम शिजू द्यायची भाजी 5 मिनिट. तेराची भाजी झालेली आहे. ही बघा मस्त अशी झाले भाजी. तुम्हाला तेराच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.